मॉर्निंग मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. परवापर्यंत आपल्याला हे सगळं डेव्हलप करायचं होतं, त्यांना परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार हे सगळं डेव्हलप करून दिलं. काल आम्हाला दिवसभर हे ड्रेनेजचे पाईप जोडायचे होते, एकदम सरळ व्यवस्थित त्यांना जोडून दिले. आता मात्र थोडंसं आमचं काम बाकी आहे आणि आम्हाला त्यांना ड्रेनेजचे पाईप थोडेसे कमी पडले, ते पाईप घेऊन जायचे आम्हाला. त्याला बकेटमध्ये टाकलेले आहे. आता सकाळी 9 वाजताच आमचं 9:30 वाजता आमचं काम चालू झालं होतं. थोडं काम अडचणीत होतं, त्यामुळे आत्ता कॅमेरा हातात घेतला आणि फायनली आपला गोप्रो पण आलेला आहे. थोड्या दिवसात आपल्याला इथं ह्या ठिकाणी हे सगळं सेटअप करून घ्यायचं गोप्रोचा. पण लगेच नाही, त्याला अजून टाईम आहे, 2-3 दिवस. ज्यावेळे जेसीबी चाकलला जाईल, घरी गेल्यानंतर एकदम निवांत वेळेत आपण त्याचा सेटअप करणार आहोत. त्याचा पण आपण एक ब्लॉग बनवू. तुम्ही जर बाहेरच्या देशात गेले ना बघायला, तर असे ड्रेनेजचे पाईप वगैरे उचलायला किंवा त्याच्यासाठी ते लोक क्रेन यूज करतात. आपल्या इथे एक असंच इंडियामध्येच फक्त अशी पद्धत आहे किंवा महाराष्ट्रातच अशी पद्धत आहे. सगळ्या कामाला जेसीबी, झाडं काढण्यापासून झाडं तोडण्यापर्यंत, ड्रेनेज उकरण्यापासून ड्रेनेज गाडण्यापर्यंत, सगळ्या कामासाठी फक्त जेसीबी असतो आपल्याकडं. मामा मस्त तुम्ही बसलेत. अजून त्यांना थोडी दुसरी पाईप कमी पडली होते. आपला गोप्रो आला, सगळं आलं, पण माईक अजून काय आपल्याला आदित्यने दिलेलं नाही. ते जे सर्वोदय द्यायला जाणार आहे, तुझं जाणार आहे की तुम्ही उद्यासाठी होकार दिलेला आहे तेजस सरांनी आपल्याला. उद्या तेजस सर आपलं माईक आणायला जाणार आहे. आज खरं तर आदित्य तळेगावला जाणार आहे. तळेगावला जाता जाता जर तो बोललाय ड्रॉप होतो तिथं हँड ओव्हर करतो एका मित्राकडं, त्याने जर केलं तर ठीक, नाही तर तेजस उद्या जाणार तो माईक आणायला आपला. हा रस्ता आपला कालचा, एक मिनिट, हा रस्ता असला ऍडव्हेंचर टाईपचा रस्ता आहे आपल्यासाठी. पण ठीक आहे, मज्जा येते अशा ठिकाणी काम करायला. त्यांना आता एकच पाईप पाहिजे होता, पण चुकून माझ्याकडून 2 पाईप आले. एक पाईप आपण नंतर कुठेतरी त्यांना वापर करू. त्याचा पाईप फुटलेला पाहिजे, एक तर रस्ता असा ओबड धोबड आहे, पाईप फुटून नाही देणार आम्ही. हळूहळू काळजी घेत हे काम करायला लागणार आहे आम्हाला, कारण ड्रेनेजचे पाईप जोडताना थोडीशी काळजी घ्यायला लागते, कारण नाजूक असतात ते. आपल्या बकेटचा थोडा जरी धक्का लागला की ते पाईप फुटून जातात लगेच. तर तुम्ही पण कधी जर ड्रेनेजचं काम करत असाल किंवा ड्रेनेजचे पाईप जोडत असाल, थोडीशी काळजी घेऊन काम करायचं, जेणेकरून त्यांचं काम आहे त्यांचं नुकसान व्हायला नको आणि आपल्या ऑपरेटिंगचं नाव खराब व्हायला नको, त्याची काळजी घ्यायची. असं सगळं जुगाड करून आमचं काम चालू आहे. आता तिकडे दाखव रे मामा, बघ मामा मस्तपैकी बेल्ट लावले, त्याला बेल्ट लावायचं काम मामांचं एकदम परफेक्ट काम चालू आहे. मामा असा बेल्ट लावतात ना भाई, डायरेक्ट स्टेबल राहतो पाईप उभा. त्या मामानं कुठेतरी बघितल्यासारखं वाटत असणार तुम्हाला, रील्समध्ये वगैरे तुम्ही कुठेतरी बघितलं असणार यांना, पण ते मामा नाही आहेत. हे खरं तर दुसरे आहेत, ते फक्त ते त्यांच्यासारखे दिसतात. मामा लवकर करा, बराच वेळ झाला मामांचं चांगलं स्पीडमध्ये काम चालू होतं. मामा मात्र आता थकलेले आहेत, हसतात ते बाबा. स्पीड कमी पडला काय कामाचा? थोडेसे त्यांना लेवल काढायची होती, खरं तर लेवल काढायची होती म्हणून त्यांना थोडासा टाइम झाला. मामांना स्पीड कामाला आहे, बऱ्यापैकी स्पीड आहे. कालपासून जवळजवळ त्यांनी 50 पाईप जोडलेत. माती काढा मामा त्यातली. मामा त्या एका रील मध्ये ते गाणं आहे, दिवानो से पूछो मोहब्बत है क्या, शाहरुख सलमान खानचं गाणं आहे. त्यात मामांसारखा चेहरा आहे सेम, असं वाटतं मामाच आहेत त्यात. थोडस ऍडव्हेंचर करायचं आपल्याला या ठिकाणी. इकडे आपल्याला जागा नाही जायला जास्त, म्हणून मशीन इकडे डायरेक्ट उचलून ठेवू आपण. हियर वी गो. आणि आता आपलं काम झालेलं आहे, क्या करणं पडेगा, दाबायचंय का? पाईप पाहिजे तसा बसला नाही, थोडस त्यांना दाबूते म्हणजे व्यवस्थित बसेल त्यांचा पाईप. मामा ते दगड वगैरे काढून घ्या. मामाने असं आहे ना इम्पॉर्टंट ग्लास तयार केलेला आहे पाणी पिण्यासाठी. मामा एकदम क्रिएटिव्ह आहेत आमचे. हे घ्या, त्यांना तहान लागली होती. ही लाईन तर आमची आता जवळजवळ जोडून झाली आहे. हा पाईप राहिला आहे पण इथून आता आम्हाला जोडायला जागा नाही, त्याच्यामुळे आम्ही चाललोय त्या साईडने. आता त्या साईडने गेलो म्हणजे मशीन व्यवस्थित लावता येईल आम्हाला आणि त्या पाईपाला व्यवस्थित बसवता येईल. सीएसएलला असं बोलवून फिरून गाडलं बसलं वेगळं जायचं त्या साईडला आता, कारण या साईडने जागाच नाही राहिली. काल हे सगळं इथं पाईप पडलेले होते, आता इथले फक्त 2 पाईप राहिले. ते हे कुठेतरी एक्स्ट्रा पडले. बापरे सर्दी, मला वाटतं ते एक्स्ट्रा आहे पाईप ते, तर त्याचा कुठे यूज झाला तर ते लोक करतील.
नाही झालं तर तेजस सर आहे, त्याची विल्हेवाट लावायला. तेजस सर आपली धंदो तिथून काढा, मला तिथे मशीन लावायला. गाडी पण मध्ये होती थोडीशी, तेजस चाललाय गाडीला काढायला. अजून हे पाईप आम्हाला बसवायचे तिथं, अजून एवढे पाईप बाकी आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6 बरेच आहेत. अजून बराच टाईम आहे, मला वाटतं ते सेंटर ब्रेसचे ॲड आहे जी, बरेच वर्ष झाले त्याला, लहानपणी ॲड आहे जी ते. ते इडली वडा डोसा सांबार उत्तप्पा ते वेटरसाठी त्यांची रिक्वायरमेंट असते. वेटर बघा, वेटर म्हणजे इंटरव्ह्यूसाठी येतात तर ते लोक त्यांना सांगायला लावतात, असे लिस्ट सांगायला लावतात सामानाचे सगळे, म्हणजे जे जे आपल्याकडे हॉटेलमध्ये भेटतात ते सगळं सांगायला लावतात त्यांना. त्याच्यात एक कलाकार माणूस असा असतो, तो भाई सेंटर ब्रेस खातो. ते ॲड बघा ना, ॲडचं डोकं किती लावलं त्या लोकांनी. तर तो भाई सेंटर ब्रेस खात असतो, सेंटर ब्रेस खातो ते सगळे वर्ड, म्हणजे ते जेवढे त्याने आयटम दिलेले आहेत हॉटेलच्या लिस्टमध्ये, तो एवढा भारी बोलतो. इडली वडा डोसा सांबार उत्तप्पा सेंटर ब्रेस कैसी जीभ लपला पाई. तसं आहे हे एवढे सारे पाईप आहे, 1, 2, 3, 4 असं ल बरेच पाईप आहेत, टाईम जाणार आहे. फायनली आपण ह्या साईडने आलेलो आहे, मामन त्यांचे थोडंसं आराम करायचं, पाणी पण नव्हतं पिले बरेच वेळ झालं. लावली का नाही लावली गाडी? कुठं तेजस सरांना आता सुट्टी आहे, जाणार आहे तेजस. जायचंय तुला की जायचंय का? मम्मीला पण जाऊ पाहिजे. ओके बॉस चलो बाय. आणि मग आदित्य तेजस सर चालले आहेत आपल्याला, आदित्यला माईक घेऊन. हा आदित्यला कॉल करतो, आदित्यकडून माईक घे आपला आणि कसा मला करतो. ओके काहीतरी करून जा. तेजसला थोडंसं त्याच्या आईला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे आणि अजून पण बाकी किरकोळ काम आहे. तेजस आता चाललेलं आहे घरी, कालच्या सारखं मला पण आज एकट्यालाच काम करायचं आहे. तसं मामा वगैरे आहेत सोबतीला माझ्या, मामा आहे तो क्या गम है मेरे भाई. जा मग. ओके चल बाय 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 बाय, काळजी घे. चला यार बोल मित्रा बोल, कुठे चाललाय तू? कुठे चाललाय? लाजळ होय तेजस दिसतो गोंडस, पण त्याला कॅमेरा समोर यायची लाज वाटते. लावा बेल्ट लावा. तर मित्रांनो आता वाजले 2:00. आता आम्ही मस्तपैकी हे इथलं हे ड्रेनेजचं काम संपवलं. आता थोडक्यात 5-10 मिनिटापूर्वी हेमेटाची गाडी आली होती, ती गाडी पण इथं थोडं ह्या बांधकाम जे आपलं ऑफिस होतं तिथं गुंतली होती, त्यांना ती गाडी काढून दिली. साईडला आपल्याला ब्रेकरचं काम होतं, इथून दिसेल का नाही काय माहीत नाही. या बॅक साईडला एक मशीन मागून घेतलं, मित्राचंच मशीन आहे आपल्या, तर मशीन मागवलं तर ब्रेकरचं काम करतं ते. या साईडला काही आपली गाडी जाणार नाही, कारण ॲडव्हेंचर आहे ना थोडंसं रस्त्याचं, त्यामुळे त्यांना ते विटा वगैरे टाकून द्यायला आपलं बकेट आहे सक्षममध्ये, त्यांना विटा वगैरे टाकून देऊ. ते काय त्यांनी बकेटमध्ये विटा भरलेली आहे मस्तपैकी, त्यांना विटा वगैरे टाकून दिले की आपलं काम जवळजवळ संपलेलंच आहे. उद्या आपल्याला ब्रेकरचं काम आहे दिवसभर दुसऱ्या ठिकाणी, जवळच आपल्या प्लॉटच्या जवळच आहे. इथं थोडंसं विटा सांडायला नको म्हणून मी थोडीशी लिंडा टेक्निक वापरतोय, इकडून असं रिवर्स घेऊन जायचं परत मशीन फिरवायचं. हे काय मला दिसेल, कारण पुढे गेल्यानंतर उतार आहे ना, उतारात मशीन विटा पडू शकतात. पहिल्या आधी विटा वगैरे सगळं खाली करून घेतो त्यांना, त्याच्यानंतर आपलं ड्रेनेजचं थोडं काम बाकी आहे, ते काम फायनल करायचं आपल्याला. असं ॲडव्हेंचर होतं या ठिकाणी, पडतो काय खाली? नाही पडत. मामा मस्त जेवण वगैरे करून आपल्याला जिथं त्यांना पाहिजे तिथं विटा वगैरे खाली करून घेतो ते, कारण ट्रेनिंगची लाईन तर टाकलेली आपण, आता त्यांना चेंबर वगैरे बांधायचे, चेंबरसाठी त्यांचं चालू आहे प्लॅनिंग, जिथं पाहिजे तिथं विटा. अजून बाकी मटेरियल पण येणार आहे, पण त्या गोष्टीला अजून टाईम आहे, कारण आज पहिलीच गाडी विटाची आली आणि विटाची गाडी उतली होती. आता तो रस्ता प्रॉपर आपल्याला बनवून द्यायला लागणार आहे, बनवून झाल्यानंतर मग बाकी मटेरियल वगैरे येणार आहे. ठीक आहे, मग अशी एविटाची गाडी होती त्यामुळे दाखवता नाही आलं. ते मशीन आपलं ब्रेकरचं काम करायचं होतं, कारण आपलं ब्रेकर राहिलं आहे चाकलला, कारण मला माहीत नव्हतं इथं ब्रेकर लागणार आहे. त्यांनी आपल्याला जवळच ब्रेकर अवेलेबल करून दिला आणि ब्रेकरचं काम चालू आहे आता. पण सांगायची गोष्ट अशी की जवळजवळ 5 वर्ष आधी, म्हणजे 5 वर्ष नाही 3-4 वर्षापूर्वी हेच मशीन मी बघायला गेलो होतो, म्हणजे विकत घ्यायला गेलो होतो, त्यावेळेस आपल्याला काही त्यांनी दिलं नाही असो. नशिबाचा योगायोग बघा आपल्याला ही ब्लॅक पर्ल भेटली,
त्यांचं बळ आपलं एवढं नाव मोठं झालं, त्यांचं ब्रेकरचं काम पण झालेलं आहे. आता आपल्याला तिथं बकेटने ते मटेरियल काढायचं, आणि अजून जर कुठं ब्रेकरचं काम राहिलं असेल, म्हणजे ते मटेरियल काढल्यानंतर जर थोडंफार राहिलं तर आपल्याला ब्रेकर मारायला लागणार आहे. म्हणून त्यांना थोडा वेळ इथं थांबा असं सांगितलं, आणि आपण हे मटेरियल सगळं काढून घेऊ, म्हणजे आपलं हे काम जवळजवळ संपू जाईल आणि राहिलेलं ड्रेनेजचं काम चालू करता येईल आपल्याला. तर आपलं सुद्धा काम फायनल झालेलं आहे, त्यांनी एकदम व्यवस्थित ब्रेकर मारला होता, त्यामुळे हे सगळं मटेरियल निघून गेलं, इथं दगड वगैरे दिसत असते. आता फक्त आपल्याला ड्रेनेजचे पाईप पांगवायचे, तिथं हे व्यवस्थित पसरून द्यायचे, आणि ते त्यांना आपल्या मदतीने जेसीबीच्या साह्याने ते जोडून द्यायचे. एवढंच काम बाकी आहे. आता ठीक आहे, साईडला थोडा वेळ बसू, याला बंद करू, आणि यांचं चलन वगैरे बनवून यांना इथून रवाना करू. एक मिनटं मी मशीन साईडला लावतो. बरंच धावपळ झाली माझी, आता सकाळी सकाळी त्याचीच गेलेली आहे साईड, म्हणजे त्याच्या मम्मी थोडीशी आजारी आहे, त्याच्या आईला घेऊन गेलेला आहे डॉक्टरकडं. आता दिवसभर मीच आहे एकटा, तुम्हाला सगळं हँडल करायला लागतं. ठीक आहे, मी त्यांचं चलन वगैरे बनवतो, त्याच्यानंतर मग आपण आपलं परत आपल्या कामाला चालू करू. आत्ता वाजले संध्याकाळचे 5, आणि आपलं काम सुद्धा आता फायनल झालेलं आहे. आपल्याला ड्रेनेज वगैरे जोडायचे होते, एक मिनटं, हे ड्रेनेज वगैरे जोडायचे होते. एक पाईप माझ्याकडून फुटलेला आहे, एवढं काय मायनर येतो, तिथं चेंबर वगैरे येणार, त्याचा काय विषय नाही. हे आपल्याला जोडायचं होतं, हे सगळं फायनल झाले. ही आपली ब्लॅक बल्ब, आणि हे आपले कालचे रिजिस्टर मामा. आत्ता हे उरलेले पाईप हे ज्यांना तिथं जिथं एक्स्ट्रा आहे, अजून इथून पुढे आपल्याला आउटलेट काढून द्यायचं आहे त्यांना, अजून बराच वेळ जाणार आहे. तर ही आपली ब्लॅक पल उभी आहे. आता इथलं पण बऱ्यापैकी काम फायनल झालेलं आहे. आता आपल्याला उद्या ब्रेकरचं काम आहे, आणि हे दोन मित्र मला खास भेटायला आलेले आहेत रेटोडेवरून. त्यांनी बराच वेळ इकडं तिकडं चौकशी केली, पण अखेर त्यांना आपलं मशीन भेटलेलं आहे. तर ह्या ड्रेनेजचं इकडचं पण बऱ्यापैकी काम झालेलं आहे. उद्या इथलं आउटलेट काढून द्यायचं. तर इथलं काम आपलं फायनल झालेलं आहे. उद्या आपल्याला जायचं चाकणमध्ये. चाकणमध्ये आपल्याला ब्रेकिंगचं वाजलं संध्याकाळचे 6, आणि आत्ता आपलं काम संपलेलं आहे. आत्ताच आपण घरी आलो आहे. ही ब्लॅक पलची रोजची पार्किंगची जागा, ही आपली बिल्डिंग. तर आजचा दिवस पूर्ण संपलेला आहे. ते ड्रेनेजचं काम करायचं होतं, ते काम पण आता संपवलेलं आहे आपण. उद्या मात्र आपल्याला नवीन एका साईडवरती जायचं आहे. ब्रेकिंगचं काम आहे, तिथं ठेवलेलं आहे त्या ठिकाणी, तो ब्रेकर आपल्याला घेऊन जायचा आहे. तर भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये.